लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई मनसे ने टोरंटो कंपनी के खिलाफ आवाज बुलंद करते हुए महानगर पालिका उपायुक्त को निवेदन दिया और शीघ्र ही कार्रवाई की मांग की। मनसे सहकार सेना के प्रदेश उपाध्यक्ष बाला साहेब शिंदे ने कहा कि टोरंटो द्वारा दीघा हाईवे पर जिस तरह खुदाई चल रही है उसे दो लोग जख्मी हो चुके हैं जबकि सैकड़ों लोग प्रभावित हो रहे हैं, लेकिन मनपा कार्रवाई को तैयार नहीं है। मनसे नेता ने कहा कि यदि टोरंटो के खिलाफ जल्द ही एक्शन नहीं लिया गया तो मनसे स्टाइल में आंदोलन करेंगे। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई में विद्युत केबल बिछाने में जुटी टोरंटो कंपनी की मनमानी ने महाराष्ट्र नवनिर्माण सेना का गुस्सा बढ़ा दिया है। आज मनसे पदाधिकारियों ने नवी मुंबई मनपा के परिमंडल 2 के उपायुक्तों को निवेदन देकर टोरंटो के खिलाफ शीघ्र कार्रवाई की मांग की। मनसे सहकार सेना के प्रदेश उपाध्यक्ष बाला साहेब शिंदे ने कहा कि टोरंटो कंपनी द्वारा जिस तरह ठाणे बेलापुर हाईवे पर बेखौफ खुदाई चल रही है उससे दो लोग गंभीर रूप से जख्मी हुए हैं जबकि सैकड़ों लोग प्रभावित हो रहे हैं। दीघा हाईवे पर हुई खुदाई में जख्मी कोपर करने के प्रसाद यादव की हालत गंभीर है। हालांकि इसके बावजूद नवी मुंबई मनपा प्रशासन टोरंटो के खिलाफ एक्शन लेने को तैयार नहीं है। उन्होंने टोरंटो की खुदाई की मॉनिटरिंग करने और जख्मी लोगों का इलाज कराने की मांग करते हुए चेतावनी दी कि यदि मनपा ने गंभीरता नहीं दिखाई तो मनसे स्टाइल में आंदोलन करेंगे। चार दिवसापूर्वी दीघा परिसरामध्ये रस्ता खोदकामाचं जी परवानगी होती ती परवानगी देत असताना या परिमंडळ 2 पटनीगिरी साहेबांच्या कार्यालयामधून घोटाळा झालेला आहे। कुठल्या प्रकारचं परवानगी दिलेली नाही आणि त्या ठिकाणी गॅसची लाईन फुटून 2 मुलांना अत्यावश्यक हे झालेलं आहे, भाजलेलं आहे मोठ्या प्रमाणात आणि ती मुलंही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत, कामगार सेनेचे कार्यकर्ते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये 4 दिवसापासून त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊन तिथं फक्त मलमपट्टी लावली, म्हणजे थोडक्यात तुपपट्टी लावून त्यांना परत घरी सोडलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये परिमंडळ 2 हे करतं काय, यांच्याकडे अनधिकृत बांधकाम चालू आहे, यांच्याकडे अनधिकृत रस्ते खोदणी चालू आहे, यांच्याकडे अनधिकृत वडापावचे गाडे चालू आहेत। जिथे आग पकडली गॅसची लाईन तुटल्यानंतर तिथे वडापावची गाडी होती, हे कोण बघणार, हे महानगरपालिकेचं काम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर नागरिकांच्यावर अन्याय होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव नागरिकांच्या हितासाठी काम करेल आणि त्यांच्या पाठीशी उभं राहील। आम्हाला येत्या 7 दिवसांमध्ये जर आमच्या त्या मुलाला, प्रसाद जाधव नाव आहे मुलाचं, ज्याला इजा झालेली आहे, मोठ्या प्रमाणात भाजलेलं आहे, त्याला जर 7 दिवसांमध्ये आणि त्याच्या वडिलाला जर न्याय दिला नाही, त्याची नुकसान भरपाई दिली नाही, त्याला हॉस्पिटलमधील खर्च दिला नाही तर परत आम्ही या कार्यालयामध्ये घुसून टिकाव आणि उदळ घेऊन कार्यालयामध्ये आम्ही हे रस्ते खोदण्याचं कार्यालय खोदण्याचं काम करणार आहोत। अधिकारी हे कधीही जागेवर उपस्थित नसतात, अधिकारी गायब होतात, हे पळपुटे अधिकारी आहेत, हे भ्रष्टाचारी अधिकारी कधीही सापडत नाहीत, भेटणार नाहीत, परंतु त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिनिधीने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येत्या 2 दिवसात तुम्हाला त्या मुलासाठी लेखी आश्वासन देतो, त्याचा संपूर्ण खर्चाची जबाबदारी महानगरपालिका उचलेल, टोरंटो कंपनी ज्याच्याकडून तिथे अपघात घडला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल आणि मुलाची संपूर्ण जबाबदारी घेईल असं आश्वासन दिले। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही 1 इंडिया।